मी डॉक्टर काळे, मी खाजगी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. जेव्हा दिलीप माने हे विद्यार्थ्यांचे प्रयोग पाहत होते तेव्हा भूमपुल्ली कन्या प्रशालेच्या इयत्ता 9वीत शिकणाऱ्या गौरी औदुंबर जक्कन या विद्यार्थिनीने रोड टर्बाईन हा प्रयोग केला. त्यामध्ये रस्त्यावरील जो गतिरोधक आहे त्यावरून जेव्हा एखादं वाहन जातं आणि त्यातून वीज निर्मिती होते ती वीज साठवून ठेवली जाते. रात्रीच्या वेळी त्या विजेमुळे रस्त्यावरील दिवे लागतात. तो प्रकल्प माने यांना आवडला. त्यांनी या विद्यार्थिनीला बेटा हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव अशी कौतुकाची थाप तिला दिली. ब्रह्मदेव दादा माने पॉलिटेक्निक येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलंय. या प्रदर्शनात लातूर, उस्मानाबाद व इतर जिल्ह्यातून एकूण 210 शाळांनी सहभाग नोंदवलाय. एकूण 1200 अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृती मॉडेल पोस्टरच्या माध्यमातून सादर केल्या. त्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्ष माजी आमदार दिलीपराव माने, सचिव जयश्री माने, उपाध्यक्ष पृथ्वीराज माने, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, उमेश भगत, प्राचार्य डॉक्टर श्रीकांत जोशी, संकुल संचालक प्राध्यापक राहुल माने, समन्वयक प्राध्यापक फुलारी शशिकांत, प्राध्यापक पवन माने यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं सुरुवात झाली. त्यावेळी उद्घाटनानंतर प्रदर्शन पाहत असताना आमदार दिलीप माने यांनीही दिलखुलास प्रतिक्रिया दिली. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.